नमस्कार मित्रांनो, नुकताच 16 जुलै रोजी इयत्ता 10वीचा निकाल घोषित करण्यात आला। या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना इयत्ता 11वीसाठी नामांकित कॉलेजमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी घेण्यात येणाऱ्या CET परीक्षेसंदर्भात महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील यांनी महत्त्वाची घोषणा केली। जर आपण आपल्या मराठी अपडेट गुरु या चॅनलवर नवीन असाल तर अशा प्रकारच्या नवनवीन अपडेट मिळवण्याकरता आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। तत्पूर्वी CET परीक्षेसंदर्भात नवीन अपडेट्स त्वरित मिळवण्याकरता बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। दिनांक 17 जुलै रोजी इंडियन एक्सप्रेस, पुणे एक्सप्रेस या मासिकांमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील यांनी इयत्ता 10वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पुढील इयत्ता 11वीच्या प्रवेशासाठी नामांकित कॉलेजमध्ये प्रवेश मिळावा यासाठी संभाव्य दिनांक 21 ऑगस्ट रोजी ऑफलाईनरित्या CET परीक्षा घेण्याचे नियोजन केले आहे। त्यामुळे या पार्श्वभूमीवरती सदर परीक्षेकरता सोमवार दिनांक 19 जुलैपासून संकेतस्थळावरती नोंदणी प्रक्रिया सुरू होणार आहे। सदर CET परीक्षेकरता बोर्डाच्या वेबसाईटवरती नोंदणी सुरू होत असल्याने विद्यार्थ्यांना स्वतः लॉग इन करता येणार आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांकडे असणारा इयत्ता 10वीचा परीक्षा क्रमांक विद्यार्थ्यांना वापरता येईल। लॉग इन केल्यानंतर विद्यार्थ्यांना CET परीक्षा द्यायची आहे की नाही असे विचारले जाईल। सदर CET परीक्षा ही सक्तीची नसल्यामुळे जे विद्यार्थी इच्छुक आहेत अशाच विद्यार्थ्यांना ही परीक्षा देता येईल। परंतु जे विद्यार्थी CET परीक्षा देतील अशा विद्यार्थ्यांना त्यांना मिळणाऱ्या गुणानुक्रमानुसार सर्वप्रथम पुढील 11वीचा प्रवेश दिला जाणार आहे आणि त्यानंतर जे विद्यार्थी परीक्षा देणार नाही अशा विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चित होईल। म्हणजेच सगळ्यांना 11वीसाठी प्रवेश मिळणार आहे। सदरची परीक्षा ही ऑफलाईन पद्धतीने 100 गुणांची होणार असून ही परीक्षा ऑब्जेक्टिव्ह प्रकारामध्ये असेल। यामध्ये बहुपर्यायी प्रश्न विद्यार्थ्यांना पाहायला मिळतील। तसेच गणित, विज्ञान, इंग्रजी व सामाजिक शास्त्र या विषयांचे प्रत्येकी 25-25 गुण अशा 100 गुणांच्या परीक्षेत हे विषय समाविष्ट असतील आणि सदर परीक्षेकरता जो अभ्यासक्रम आहे तो संकेतस्थळावरती प्रवेश अर्ज उपलब्ध झाल्यावरती आपल्याला पाहायला मिळेल। सर्वात महत्त्वाची बाब म्हणजेच जे विद्यार्थी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळातून इयत्ता 10वीची परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत अशा विद्यार्थ्यांना सदर CET परीक्षा ही मोफत असेल। या व्यतिरिक्त इतर बोर्डातील विद्यार्थी असतील अशा विद्यार्थ्यांना अर्ज फी म्हणजेच अर्ज शुल्क आकारले जाणार आहे। तर अशा प्रकारे नुकत्याच लागलेल्या इयत्ता 10वीच्या निकालावरून गुणांची टक्केवारी पाहता विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त अभ्यास करून CET अधिक गुण मिळवायचे आहेत जेणेकरून मिळणाऱ्या गुणांनुसार पुढील 11वी इयत्तेचा प्रवेश ठरला जाईल। तर अशा प्रकारे या परीक्षेत जास्तीत जास्त गुण मिळवण्याचा प्रयत्न करा। तर अशाच प्रकारे CET संदर्भात नवनवीन अपडेट आणि नवी माहिती मिळवण्याकरता मराठी अपडेट गुरु या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा।